महायुती सरकारने आपल्या कार्यकाळात राज्यातील पायाभूत सुविधांवर विशेष भर दिला. सर्वसामान्यांच्या आयुष्यातील रोजचे प्रश्न सोडवण्यासाठी भाजप सरकारने अनेक प्रकल्प राबवले. महामार्ग, विमानसेवा, रेल्वे लाईन विकसित केल्यात. सोबतच उद्योगधंद्यांच्या विकासावरही भर दिला. त्यामुळे विदर्भ आणि मराठवाड्यासारख्या भागातील तरुणांच्या हाती रोजगार येऊ लागला. नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग मराठवाड्याला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी हा महत्वाकांक्षी प्रकल्प राबवत रेकॉर्ड वेळेत तो पूर्ण केला. त्यामुळे मराठवाड्यात शेतकरी, व्यापारी आणि सामान्य नागरिकांचा प्रवास, माल वाहतूक सोपी आणि जलद झाली. यात महत्वाची बाब म्हणजे नांदेड जालना महामार्ग विकसित केला. जालना, परभणी, हिंगोली, नांदेडला हा मार्ग समृद्धी महामार्गाशी जोडला जातो. त्यामुळे मुंबईपर्यंतचे अंतर कमी होऊन विकास उद्योगधंद्यांना चालना मिळाली. नांदेड वर्धा यवतमाळ रेल्वे लाईनमुळे थेट नांदेड ते यवतमाळ कनेक्टिव्हिटी उपलब्ध झाली. विदर्भ आणि मराठवाडा जोडले जाऊन नागपूरपर्यंतचा प्रवास सोपा झाला. जालना ते जळगाव रेल्वे लाईनही भाजप सरकारने पूर्ण केली. 174 किलोमीटरचा हा नवा रेल्वे मार्ग असून अजिंठा लेण्यांकडे रेल्वेचे जाळे होणार आहे. त्यामुळे मराठवाड्यातील पर्यटनाला चालना मिळणार आहे. या मार्गावर 23.5 किमीचा बोगदा बनवण्यात येईल, जो देशातील सर्वात मोठा बोगदा असेल. हे रेल्वे मार्ग आणि महामार्ग ज्यांच्यामुळे मराठवाड्यातील दूरवरच्या भागांमध्ये कनेक्टिव्हिटी वाढून उद्योगांच्या विकासाला चालना मिळेल. पुणे ते छत्रपती संभाजीनगर महामार्गाचा भारतमाला योजनेच्या अंतर्गत विकास होतोय. 6 लेनचा मोठा मार्ग असून त्यामुळे पुणे आणि संभाजीनगर अंतर कमी होऊन ते पूर्ण करता येईल. सोलापूर तुळजापूर धाराशिव रेल्वे मार्ग तसेच अहिल्यानगर बीड परळी रेल्वे मार्ग, न्यू आष्टी ते अळमनेर हा टप्पा सुरू झाला. अशी कित्येक विकासाची कामं मराठवाड्याचा कायापालट करणार आहेत.